www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. काम होगा और आज की शाम किसी के नाम डॉक्टर सचिन त्रिकाणी पुढचा चेंडू घेऊन येतात. पहिला चेंडू लेगटमच्या बरासचा बाहेर आहे. वाईट हरिदेव मिस्त्री साहेबांना सुद्धा या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येकाचा सन्मान. फलंदाज बाद लेट पण थेट निर्णय होतोय. फलंदाज बाद आहे. आला का वाजव ना संदेश साधुने थेट पठ्ठेने घेतली जंजरीत विकेट. आदित्य ज्वेलर्स व आदित्य कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर गोरक्षनाथ शेवंते यांची बरीच आपण पाहिले नवदी सज्ज होत आहेत. हा चेंडू मिस टाइम फटकाय. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि जेल टिपला अप्रतिम उभेत मला वाटतं तिकडे फिल्डिंग करतोय. फलंदाज बाद. अरे का वाजव ना संदेश साधूने थेट पठ्ठेने घेतली जंजरीत विकेट. आदित्य ज्वेलर्स व आदित्य कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर गोरक्षनाथ शेवंते यांची बरीच ठिकाणी नक्कीच गेलेले आहेत. हा चेंडू ऑफ साइडला उंचावर खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धावपळून पूर्ण केली गेली. सामना बरासा दूरवर्ती गेला. इथे चौकार षटकरांची गरज आहे परंतु ते मारणार कोण हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. कारण आयकॉन आयडॉल तंबूच्या आसऱ्याला मला वाटतं बरेचसे परतलेले आहेत. डॉक्टर प्रतिदा गोलंदाजी मार्कवरती उजव्या एष्टीच्या बरासचा बाहेर चेंडू. नवनाथनं दिलेली सूचना डॉक्टरांनी तंतोतंत पाळलेला आहे. अप्रतिम बॉलिंग ते करतायत. सात की तीन चेंडू सात धावांची गरज असताना हा चेंडू फुल टॉस होता. बॅटची बाहेरचीकडे घेतो आहे. पॉइंटला फील्ड चेंडू गेला. संदीपनं चेंडू अडवला तोपर्यंत घेतली गेलेली एक धाव. एका धावेनं स्कोर कार्ड पन्नास. प्रतिष्ठान प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2020. हा चेंडू बॅटच्या मधोमध्ये येतोय. डीप मिडकेटला उंचावर खेळलाय. फिल्डर चेंडूच्या खाली आणि एक सोप्पा झेल. डॉक्टर तिसरी विकेट. 333 रुपये. संदेश साधूने थेट पठ्ठेने घेतली जंजरीत विकेट. आदित्य ज्वेलर्स व आदित्य कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर गोरक्षनाथ शेवंते यांची बरीच पंकज सातपुत. शेवटचे सहा चेंडू 21 धावांची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. संदीप कदम चेंडू खाली येतोय. काय झेल टिपलाय. अप्रतिम चौथी विकेट. डॉक्टर मॅच मध्ये संदीप साधूने थेट पठ्ठेने घेतली जंजरीत विकेट. आदित्य ज्वेलर्स पाच चेंडू 21 धावांची गरज. चेंडू ऑन साइडला खेळलाय परंतु तिकडे फिल्डर आहे. एक धाव मिळेल. दुसरा घेण्याचा प्रयत्न. पळापळ सुरू आहे. धावा धाव सुरू आहे. गडबड सुरू आहे. गोंधळ सुरू आहे. आणि फलंदाज बाद. चार चेंडू आणि 20 धावा दो फलका वरते आहे. चार चेंडू आणि 20 धावांची गरज. तीनशे 33 रुपये प्रतिदा बबलू यांच्या बबलू शेट यांच्याकडनं आहेत. हा चेंडू ऑन साइड ला खेळला. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. शेवटचे तीन चेंडू आणि 16 धावांची गरज. मोका हा मारला चौका. वेदांत मोबाईल गॅलरीचे प्रोप्रायटर अमोल शेठ लांबे व अतिश शेठ लांबे यांचा पाहतोय. तीन चेंडू 16 धावा. काय होणार पुढचा चेंडू डॉक्टरांचा. यावेळेस मात्र मोठा तडाखा. लॉंगच्या डोक्यावर खेळलेला एक बुलंदी पॉवरफुल षटकार. हा आहे अस्सल चवीचा दर्जा. हॉटेल सर्जाचे प्रोप्रायटर निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ घुले यांचा थँक्यू. शेवटचे दोन चेंडू आणि 10 धाव. चेंडू आणि 10 धावांची गरज. पुढचा चेंडू. यावेळेस परत एक मोठा फटका. पाहूया काय होत आहे. आणि इथे पाचवा फलंदाज बाद. संदेश साधूने थेट पठ्ठेने घेतली जंजरीत विकेट. आदित्य जो शेवटचा एक चेंडू 10 धावांची गरज आहे. तुम्हाला मी सांगितलं एक चेंडू 10 होतील की नाही मला माहित नाही परंतु एक चेंडू 286 झालेले आहेत. 1894 साली मॅच खेळली गेली. बॅट्समन फटका मारला आणि बॉटलच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांदीवर तो चेंडू हाकला तोपर्यंत 286 धाव पळून काढल्या गेल्या होत्या. इथे आपण पाहतो चेंडू हायमध्ये खेळला गेलाय आणि सहावी विकेट. डॉक्टर सचिन जबरदस्त खेळ. आला का वाजव ना संदेश साधूने थेट पठ्ठेने घेतली जंजरीत विकेट. आदित्य ज्वेलर्स.